नमस्कार मित्रांनो, नोकरी सेवा या आपल्या यूट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। राज्यातील तसेच देशातील नोकरी विषयी अपडेट्स साठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल। तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहित आहे, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एमपीएससी आयोगाच्या परीक्षा 2 वेळा पोस्टपोन झालेल्या आहेत, पण आयोगाकडून या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती की या एक्झाम कधी होतील। पण मित्रांनो, आयोगाचे प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना या संदर्भात माहिती दिलेली आहे, बघू शकता या ठिकाणी आजच्या पेपरला आलेली बातमी आहे मित्रांनो। तर एमपीएससी ची परीक्षा याच वर्षी होणार, यूपीएससी सह अन्य परीक्षांच्या तारखा, परीक्षा केंद्रांचा आढावा, तर बघू शकता डिटेल माहिती काय आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 26 मार्चला होणारी राज्य सेवेची पूर्व परीक्षा कोरोनामुळे रद्द करावी लागली, मात्र आता यूपीएससीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता परीक्षा केंद्रांची उपलब्धता, अन्य केंद्र व राज्य शासनाच्या अन्य परीक्षांच्या तारखांचा आढावा घेऊन वेळापत्रक निश्चित करण्याच्या तयारीला वेग आला आहे। डिसेंबर पर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होतील आणि काही दिवसात वेळापत्रकही जाहीर होईल, असे एमपीएससीच्या प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सांगितले। तर मित्रांनो, यूपीएससीच्या परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहेत, तसेच राज्य सरकारच्या अजून कोणत्या विभागाच्या परीक्षा आहेत का, त्या कधी कोणत्या तारखेला होणार आहेत, या सर्व परीक्षांच्या तारखेचा आढावा घेऊन, तसेच बाकीच्या सोशल डिस्टन्सिंग या सर्व गोष्टी कशा फॉलो करता येतील, या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन एमपीएससी कडून नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होईल। तसेच मित्रांनो, डिसेंबर पर्यंत या सर्व एक्झाम घेतल्या जातील, असे आयोगाचे प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे। तर पुढे बघू शकताय, राज्यसेवेची पूर्व परीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालयीन सहाय्यक या पदाची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक एमपीएससी कडून निश्चित केले जात आहे। दरम्यान बहुतांश विद्यार्थी यूपीएससी एमपीएससी सह राज्य शासनाच्या विविध परीक्षांची तयारी करत असतात, त्यामुळे त्या परीक्षांच्या तारखा सोडून परीक्षा कोणत्या वेळी घेणे विद्यार्थ्यांसह एमपीएससीला सोयीस्कर होईल, पुरेशा प्रमाणात परीक्षक उपलब्ध होतील का, याचे नियोजन सुरू झाले आहे। दुसरीकडे जिल्हाबंदीचा परीक्षांवर काही परिणाम होईल का, याचीही स्थिती जाणून घेतली जात आहे। तर मित्रांनो, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, आता जी क्वारंटाईन सिस्टीम वगैरे चालू आहे, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेला तर क्वारंटाईनची सिस्टीम चालू आहे, या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतरच या परीक्षांची तारीख फायनल होईल आणि त्यानुसार आपल्याला एक नवीन वेळापत्रक एमपीएससी कडून मिळेल। मित्रांनो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून जर दुसऱ्या जिल्ह्यात जात आहात तर तुम्ही तिथे क्वारंटाईन वगैरे ही सिस्टीम बंद झाल्यानंतरच तुम्ही त्या एक्झाम देऊ शकता, या संदर्भातील सर्व माहिती घेऊनच आयोग निर्णय घेईल। तर प्रभारी उपसचिव गीता कुलकर्णी या काय म्हणाल्या बघू शकता इथे। राज्यातील 2 लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, कोरोनामुळे 2 परीक्षांचे वेळापत्रक रद्द करावे लागले, आता यूपीएससीचे वेळापत्रक जाहीर झाले असून आणखी केंद्र व राज्य सरकारच्या अन्य कोणत्या विभागाच्या परीक्षा आहेत का, याचा आढावा घेतला जात आहे, त्यानुसार एमपीएससीच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित होईल, गीता कुलकर्णी प्रभारी उपसचिव एमपीएससी मुंबई। तर मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की तुमच्या परीक्षा ह्या डिसेंबर पर्यंत होण्याची शक्यता आहे। मी बऱ्याच ठिकाणी बघत होतो, बरेच लोक सांगत होते की यानंतर कोणत्याही प्रकारची नोकरभरती होणार नाही किंवा नोकरभरती कमी प्रमाणात होईल। तर मित्रांनो, असं काही होणार नाही, तुमची एक्झाम होणार आहे डिसेंबर पर्यंत, नक्की या एक्झाम सर्व होतील आणि बाकीच्या राज्य सरकारच्या ज्या भरती आहेत बाकीच्या विभागांच्या त्या देखील एक्झाम होतील मित्रांनो, त्यामुळे तुम्ही अभ्यास करत राहा। कुणीही जरी सांगत असेल की एक्झाम होणार नाही किंवा भरती होणार नाही तर तिकडे लक्ष देऊ नका, तुम्ही अभ्यास करत राहा, या सर्व एक्झाम नक्की होतील मित्रांनो। तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ, आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील। तर पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।